फायनली मंडळी वरच्या घराकडे इलो आणि तुमका दाखवते गाडीसाठी नवीन काय करून घेतलं होतं. एकदम जबरदस्त असा आणि गाडीसाठी इम्पॉर्टंटच असा ना पप्पा, महत्वाचा असता ना लय. आईकडे इलो मंडळी आणि आई बनवता जवान. आई कसं वाटतं, काय झालं आज? कसं वाटतं आज मंडळी जवान? सुद्धा जबरदस्त. आमच्या घराकडे काय बनवत आई? चिकन आणि वडे. वडे आणि चिकन? मालवणी वडे आणि चिकन. मालवणी जवान, मालवणी भाषा. या मंडळी आज तर जबरदस्त असा. या बनवक नाही अजून. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग. तर मंडळी आजचो ब्लॉग तर जरा लेटच चालू होता आणि लेट चालू जाऊच्या मागे सुद्धा कारण असं जबरदस्त की आज आपले 30,000 सब्सक्रायबर कंप्लीट झालेले असत. संध्याकाळी बघितले थोडेसे रोवलेले, तर म्हटलं 30,000 झाले ना कायच ब्लॉग चालू करते. आत्ताच जस्ट झालेले असत, उघडून बघितले तर 30,004 झालेले असत करेक्ट. तर खूप मनापासून आभार की तुम्ही कायच नव्हते झाले 30,000 पर्यंत घेऊन इलात. तर खूपच भारी वाटतं, मनापासून आभारी परत एकदा. तर म्हणजे आज आपण काय काम करू जाता, म्हणजे तुम्ही बघितलात ना गणपतीच्या, आम्ही गणपतीला जाऊन किती दिवस झाले चतुर्थी झाल्यानंतर, तरी पडदे वगैरे काय काढूकच नाही होतो. तर म्हटलं आज पडदे वगैरे काढून पण टाकूया. आणि दुसरी गोष्ट, तर पप्पांनी आत्ता येले भाड्यावरनं, 8:30 झालेले असत रात्रीचे. तर गाडीसाठी एक नवीन गोष्ट तयार करून घेतलो, तर सगळ्याच तुमच्यापर्यंत शेअर करते. आणि गाडी तुमका किती महत्वाची आमच्यासाठी तर तुमका माहीतच असताना. तर जाऊया पप्पांकडे आणि बघूया काय पप्पा नवीन करून घेऊन इलेत. आणि त्याच्यानंतर मग याच्या तसं तो पण पटापट काढून टाकूया. खरं तर यंदा आमचं गणपती 1.5 दिवस होतं ना, त्याच्यामुळे येऊची इच्छाच म्हणजे असं मनच लागा नाही होता, कारण आमचं गणपती 17 नाही ते 21 दिवस असतं त्याच्यामुळे. तर आता काय करू शकणार नाही आता पुढल्या वर्षी डायरेक्ट. तर मस्तपैकी म्हटलं ह्या पण करून टाकूया जोपर्यंत रिकामी असत सगळे, कारण नंतर भाडी वगैरे असतात, मी तरी घराकडे नसते नाही तर पप्पा तरी नसतात. तर जाऊया पहिली गोष्ट, तर गाडीसाठी काय केलं आणि ता बघून येऊया. चला फायनली मंडळी वरच्या घराकडे इलो आणि तुमका दाखवते गाडीसाठी नवीन काय करून घेतलं होतं. एकदम जबरदस्त असा आणि गाडीसाठी इम्पॉर्टंटच असा ना पप्पा, महत्वाचा असता ना लय. सो म्हणजे ही बघा पप्पानी नवीन सीट ह्या तयार करून घेतले. नि फिट केली नाही ना अशा प्रकारे मंडळी. आपले बोल्ट तर टाईट करून झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकताय व्यवस्थित फिटिंग एकदम जबरदस्त. तर किती रुपयाला खर्च आला, लॅमिनेशन वगैरे याला मारलेलं आहे आणि आता मस्त हाईट पण जरा वाढली याची. आणि फळी वगैरे मारून घेणं महत्वाचं असतं एकदम गाडीसाठी. रिक्षावाले त्यांना सगळ्यांना माहितीच असेल, ज्यांची रिक्षा नसेल त्यांना नवीन असेल. तर कंपनीसोबत येतो तर नॉर्मल येतो. क्लाउड सर काय असतं रे बाप्पा, पुट्ट असतं ना, पुट्ट असतो म्हणजे. तर हे बघा आणि इकडे 5 सीटचा पण करूचा आपण, त्या जरा वेळ जातो लगेच नाही. किती रे बाप्पा खर्च येईल का? 900. फळी एक किती लागले? 290. आणि कुशे यायचे आणि हा म्हणजे टोटल किती रुपये पप्पा? 900 रुपये. 900 रुपयात काम झालं. दिसतात बारीकशी गोष्टी म्हणणे पण महाग असा सगळा. आता मस्त एकदम, आता गाडी चालवताना पण मस्त, आता अँगल पण बरं येतो रेकॉर्ड करताना, वाईड अँगलवर मस्त येतो एकदम. आता पहिलं माका असं मोबाईल असं वरती धरून राहायचा लागा, आता काय टेन्शन नाही. सीट तर मंडळी झाली बघून आणि आम्ही लोकलच्या घराकडे मस्त. आणि आता जसं की बोलले तुमका छत आणि सोडून घेऊया. एका काढू गुळा लागायचो नाही, खिडकीचे पडदे आणि काढू छत. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर हे पडदे असत मेन, ते काढू छत. आणि तो एक फोकस असा तो काढून ठेवचा, या साईडचे पडदे, या साईडचे पडदे आणि घडी करून ठेवलं काय काम. ओके चालू करूया, चला खाय ना थोडे बाबल्या खाय नाच काढूया. चल चढतं वर, आधी या नको काढूया, आधी छत काढूया, आधी छतच काढूया. चल स्टूल घे, निसारटे गाठी आहेत काय बघ. मंडळी बांधताना बांधलेला दिव आहे आणि आता काढताना काढतो आम्ही, कारण दर टायमाक बांधता दिव आहे गाठी व्यवस्थित वरचा काम. तर बघी आता खाई खाई कशी कशी काय काय गाठी आहेत ते आता सोडून टाकूया पटापट. चला एका साईडचे सोडतोय मिया आणि एका साईडचे सोडता बाबू. वर्ण स्ट्रक्चर दिसता असा बघू शकता याच्यावर. आता कचरो पण किती जमा झाला होता बघा. हे बघा दिव्यान मस्त असे निसारटे गाठी मारलेले आहेत, फक्त गाठी अशी सोडू होय काय काम झाला. चुकीची गाठ ओढले वाटत होय, थोडे कष्ट करूचेच लागतात, लगेच सुटणार नाही पण सुटता. हे बघा ओके
येस बघता बघता आम्ही इलो शॉर्टच्या स्टेजवर शॉर्टचे रोवले ते बघा फक्त ही लाईन हाला एकदम जरासा आमका पप्पा सुद्धा जॉईन झालेले असत पप्पा अडेचे पडते काढतात आणि आपला झाला छत तर सोडून झाला आता फक्त घडी करूचं रोवला पलटून घे ही आतमध्ये मा बाजू पप्पा फुल आता आतमध्ये ना मिशन छत पडदे झालेलं असं म्हणते आणि आई तुमका दिसाय नसलेली कारण आई असा वरच्या घराकडे तर लेट इलेली त्याच्यामुळे आई आणि बनवतो जेवण आणि त्याच्यामुळे आई तुमका असं दिसाय नाही आता तर 30,000 सबस्क्रायबर झाले तर आईची मुलाखत घेऊन असं कधी होतच नाही आणि मोठी गोष्ट तर मी या फक्त आठवणी राहावं म्हणून हे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करतोय आणि बाकी फुल टाइम तर युट्यूब करणार नाही म्हणते आता तुमका माहितीच असतं नवीन कोण असले ना सबस्क्रायबर आपले जे नवीन होतात ना रेग्युलर जे वाढतात ना त्यांना तर माहिती नसतं की मी रेग्युलर काय करते समजा आजच जर कोणी सबस्क्राईब केलं असतं ना तर त्यांना तर माहिती नसतं की मी काय करते तर मी तर कामाक असे ग्रंथालयामध्ये हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये मुळदेमध्ये तर युट्यूब सोबत सोबत करते की बनवची आवड आहे त्याच्यामुळे तर जाऊया आईची सर्व मुलाखत घेऊया वरती जाऊया आणि आता ठेवून देते छत वगैरे व्यवस्थित आईकडे इलो मंडळी आणि आई बनवता जवान आई कसं वाटतं काय झालं आज 30,000 सबस्क्राइबर कसं वाटत म्हणजे फास्ट वाढतो फास्ट वाढायच्या मागे मेहनत सुद्धा फास्ट असा पण सगळ्यात आधी ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केल्याने त्यांचे मनापासून आभार आणि आज म्हणजे जेवण सुद्धा जबरदस्त आमच्या घराकडे काय बनवत आई चिकन आणि वडे वडे आणि चिकन वडे आणि चिकन मालवणी जेवण मालवणी भाषा जेवा मंडळी आज तर जबरदस्त असा बनवक नाही अजून वाजले किती चालू असा टाइम खूप झाला मंडळी त्याच्यामुळे बघा आपला जेवण रेडी झाल्यानंतर कसा दिसता खराच मनापासून धन्यवाद सगळ्यांका तुम्ही सबस्क्राईब केलं नसतात तर 30,000 सबस्क्राईबर झाले नसते आणि वाटत पण नव्हतं इतके फास्ट होती आणि बस आम्ही म्हणणे आमची सामान्य लाईफ असा ती तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि त्याला तुम्ही एवढं प्रतिसाद दिलात ना तर त्याच्यासाठी मनापासून आभार आणि बरेच जण असतात म्हणणे ज्यांना कळत नाही की नक्की दाखवता काय म्हणजे मंदिर दाखवल्यानंतर परत आपल्या घराकडे कशा दाखवता तर म्हणणे मी लाईफस्टाईल ब्लॉग दाखवते त्याच्यामुळे मी काय करते समजा मी पायापाड्यात गेलंय ना तर तसं मंदिर दाखवते की मी पायापाड्यात गेलंय त्याच्यानंतर मी घराकडे येतोय असं मी दाखवते की मी दिवसभरात काय करते थोडक्यात बऱ्याच जणांचं असतं तर मंदिरात दाखवलं असतं मग घरातला नाश्ता जेवणाचं काय दाखवू नको घरातल्या गोष्टी दाखवू नको पण तर आमचा रोजचा रेग्युलरचा आम्ही काय करतो खाय जातो म्हणजे आम्ही सारी चाय बरोबर पण काय खाल्लं नवीन बिस्किट आणला किंवा बटर आणलं खरं सांगते मंडळी शेअर करतो आणि हा आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे खरं सांगते गेल्या वर्षीचे व्हिडिओ जर आता मी ओपन करून बघितले ना एवढं चेंजेस असा ना आणि इतक्या भारी वाटतं बघूक ना की तेव्हा आम्ही असे वागवतो आणि आता असे वागतो आणि पहिली गोष्ट असा म्हणजे ह्या गोष्टींची तसं मोठं असं काय वाट ह्या नाही काय तर बरेच लोकांचं वाटतं का तुम्ही दाखवच्यासाठी करताय म्हणजे अशी वेगळी असतं आणि दाखवतोय असं काही एक नाही जो आमचा असा तसाच आम्ही दाखवतो त्याच्यात वेगळा काहीच नसतं आणि दुसरी गोष्ट काय असा म्हणजे काय नाटकी बना म्हणतात ते असं दाखव नसता असं आमचा जमणं पण नाही आणि त्याच्यामुळे म्हणणे म्हणजे असं काय हातात कॅमेरा चालू झाल्यानंतर ना राहणार नाही आपण एक दिवस काहीतरी असं वेगळा केलं तर दुसऱ्या दिवसात काय राहणार नाही तर परत आपण आपल्या मूळ पदावर येतो त्याच्यामुळे असं काय करू नये असं तर असं तर म्हणतात त्या का मंडळी फिल्टर लावून किती गोरे दिसलात तरी रियालिटी पुढे दिल्यानंतरच कळतली त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा रिअल हा तसाच रवाज चांगला ना तसाच रवाज काय होतं बरेच जणांकडे कधी कधी असतं काय बरेच जण म्हणजे असा मागवून वर काय तर तो गाऊन वर असत असं काय नाही रोजचा जाता विडो पुरती साडी नेसा किंवा ड्रेस घाला आणि परत अर्धा तासान गाऊन घाला याच्यात काय अर्थ नाही त्यापेक्षा असं तर असं तसं बरा वाटत आणि आमच्या तर घरातले खूप खूप जास्त त्या गोष्टी घेऊन आणि तुमचा प्रतिसाद एकदम जबरदस्त असा
आणि तुमचे सपोर्ट वेगळा बोलत पण आठवण नाही सूचना पण नाही असं वेगळा काय बोलायचं रेग्युलर आता मस्त मंडई सामान्य जीवन आणि सामान्य जगायचा सामान्य मस्त एकदम कलर फसलो म्हणून सिंह असं नाही आई जीवन काय पल्ले पडणार नाही असं नाही मसालो मिसालो घातले आता दिसतात जबरदस्त आता बनल्यानंतर कसा लागता त्याची चव घेऊया फायनली मंडळी आमचे वडे आणि चिकन रेडी झालेला असा ह्या नाया खेचत आई त्याच्या खाली असा या बघा मालवणी चिकन वडे आणि या सुक्या असाच बांगडो अर्धा ऑपरेशन अर्धा ऑपरेशन झालेला मसाला कोणी काढलो मसाला चेंज तुझा विषय का पण काढूचो मसाला खाऊचो होतो खाऊचं होतं मंडळी ऐक जेव्हा आज आमच्याकडे मस्त वडा आणि काय तर वडे आणि चिकन खाऊ पहिल्यांदाच केलो ना वडे आणि चिकन हा वडे आणि चिकनचं कॉम्बिनेशन असं जास्त नसतं नाहीच ना आम्ही वडे कसे चाय बरोबर करून खाऊ हा चाय बरोबर मी करून खालो इतके पाठवा इथे देतो हा भात कमी घाल आपला ताट तर रेडी मंडळी यवा जोक 30,000 सेलिब्रेशन झाला एकदा केलो पोहे एकदा काय केलो आई मागच्या टाइम काय केलं आता 25,000 झाले तेव्हा काहीतरी केलेलं ना काहीतरी केलेलं आता चिकन यवा जोक जेवण तर झाला आणि टाइम झालेला मस्त पैकी आता ब्लॉग एडिट करूचो आणि नंतर मस्त पैकी झोपायचा अपलोड करून तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय